nhắc tay mình chưa bụi. मी सुदैवाने प्राध्यापक नसल्यामुळे त्या शिस्तीत बसत नव्हतो. मी माझा कार्यक्रम जो गजलदीप करत होतो तो अगदी मोकळा ढाकळा आपला आहे की नाही, कारण गजल ही माणसं हृदयात जोडणारी वस्तू आहे. त्यामुळे अविनाश सांगोलेकरांनी सांगितलं की मी गजलदीप गेले 10-15 वर्ष एकटा करत होतो आणि ते आता जॉईन झाले आणि ते म्हणाले की आपण दोघं मिळून करूया. म्हणजे कशाला आपण दोघं मिळून करू, मी करतो ना एकटा. नाही म्हणे तो तिला शिस्त लागली पाहिजे चालेल. आता मी बेशिस्त माणूस आणि हा माणूस शिस्त लावायला आला, बघूया आपण काय होतं. कदाचित तोच बेशिस्त होईल असं होईल कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघूया. सुरेश भटांच्या आठवणी खूप आहेत माझ्याशी. मला यांनी पण सांगितलं की दुपारी टीव्हीवर पाहिले आणि अजून काही आम्हाला ऐकायचे आहेत. खरं तर खूप सांगण्यासारखं आहे, किती सांगाव्यात आहे. माझ्याशी यांच्याशी बोलताना मी असं बोललो की आपण एक अर्थ घेतो कवितेचा, कवितेचा वेगळा अर्थ दुसरीकडे असतो किंवा कवीला अपेक्षित वेगळा अर्थ असतो. म्हणजे अगदी एक साधं उदाहरण, साध्वी प्रीती सुधाजी, जैन समाजातल्या अतिशय विद्वान अशा साध्वी, यांच्याशी एकदा मी गप्पा मारत होतो आणि त्या म्हणाल्या की निभाडकर भर साहेबांनी किती सुंदर लिहिलंय ना, मालवून टा कधी बचेत होऊन हंगाम राजसा किती दिसा तदाबला निवांत सग. तुम्ही पाहतच राहिलो त्यांच्याकडे, मी काय उत्तर दिलं नाही. त्या म्हणल्या अहो काय चांगलं लिहिलंय ना. म्हटलं प्रश्नच नाही, आमच्या गुरूंनी लिहिलंय चांगलंच लिहिलंय, पण तुम्ही साध्वी आणि तुम्हाला इतकं रोमॅन्टिक गाणं आवडायला लागलं. म्हटलं कसं काय. तर त्या म्हणाल्या कोणी सांगितलं तुम्हाला रोमॅन्टिक आहे, हे आध्यात्मिक गाणं आहे. देहाचा दिवा विझून टाक आणि आत्म्याची ज्योत प्रज्वलित कर. तेवढे एका उंचीवर गेलेलं हे गाणं आपल्याला ते वाटत असतो रोमॅन्टिक. त्यामुळे सुरेश भटांच्या अशा खूप आठवणी आहेत आणि त्यांच्या सहवासात मी नेहमी एक नजीर साहेब एक नेहमी शेर ऐकवतो. मी जरा हे सगळे लोक आलेत ना तर मला दर्पण आले ना, ते म्हणजे एक तर शेजारी बसायचं प्राध्यापकाचे आणि ही लोक असे हे साहित्य अकादमी विजेते नजीर फतेपुरी साहेब उर्दूचे मोठे कवी आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. आणि इथं तर मला महाराष्ट्र जमलाय, सर्व भाषिक जमले. आरती सय्या आमच्या गुजराती कवयित्री आलेल्या आहेत, आरती जरा उभ्या राहणार. मुंबईवरून आलेल्या आहेत कमर सरू राहती घडले नगर से आये आहे कहाचे लोक. आम्हाला श्रीकांत जोशीचे नगर से आहे. श्रीकांत जोशी अत्यंत रसिक माणूस आहे, त्यांनी दुसरी ओळखच नाहीये काही. ते बिल्डर ते व्यवसाय पोटासाठीचे जाऊ दे, आता तोही मुलाकडे देऊन टाकले. तेव्हा असं एक महाराष्ट्र तसा जमला. आमच्या रश्मी घोलक, डॉक्टर रश्मी घोलक ओतूरवरनं आलेले आहेत. बघा नगर काय ओतूर काय, कुठले लोक आलेले आहेत. ही सगळी गजलेच्या प्रेमापोटी आलेली आहेत. आणि आमची गायत्री यादव ही छोटी मैत्रीण आमची, गायत्री उभी ना दुपण का ते सांगतो मी लोकांना, तुझ्या लग्नासाठी मुलगा बघायचा. पण दुसरी गोष्ट ही आता एप्री लाईव्ह रेकॉर्डिंग करते, हा त्यामुळे सगळ्यांनी नीट बसायचं शेवटपर्यंत बसायचं, नाहीतर मग कोण गेले मला कळेल. पण असं सगळे एक छान परिवार जमलेला असल्यामुळे कोणत्याही ह्याच्यात तू वेळ न दवडता सुरेश भटांच्या आठवणी सांगत मी आपलं तुम्हाला एक त्यांची बऱ्यापैकी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्यांना पाहिलं असेल. एक पहाडी व्यक्ती आवाज त्यांचा आणि तसंच व्यक्तिमत्व होतं आणि ते गायचे कसे ती एक गजल मी तुम्हाला त्यांच्या आवाजात कसे, माझा आवाज पहाडी नाहीये पण ते साधारणतः कसे गायचे. खरं संगीताचं अतिशय ज्ञान होतं त्यांना, ते लहानपणी शिकलेले होते, बासरी त्यांना उत्तम वाजवता येत होती. तर मग ते कसे गायचे ते तुम्हाला झलक फक्त दाखवतो आणि आपण पुढे जाऊया. ते असे गायचे. तू माझ्या गीतांनी डवर दूर, तू माझ्या गीतांनी डवर दूर, ने माझा घम घमता, ने माझा. विश्वास गांगुडे किती कवी असले ना
तरी आमदारकीची सवय त्यांना सुटलेली नाहीये, त्यामुळे ते उशीर आले. असो तू माझ्या गीतांनी डबर दूर ने माझा घम घमता बहर दूर. तू माझ्या गीतांनी थकले का पाय तुझे एवढ्या. आता तर कुठे प्रेमाची सुरुवात झाली, तू लगेच थकायला लागली. थकले का पाय तुझे एवढ्यात झगमगते स्वप्नांचे नगर दूर. तू माझ्या गीतांनी डबर दूर. बघा काय सुरेश भट लिहित, किती कल्पना छान आहे. बसलो मी, आपण म्हणू कुठेतरी पिंपळाच्या झाडाखाली बसलो, स्टेजवर बसलो, सुरेश भट कुठे बसलो. बसलो मी जन्माच्या पारावर, बसलो मी जन्माच्या पारावर तुझसाठी भीर भीर दे नजर दूर. तू माझ्या गीतांनी डबर दूर. माझा न रात्रीचा काय दोष, माझा न रात्रीचा काय दोष, बघ झाला शेवटचा गजर दूर. तू माझ्या गीतांनी तू आता माझ्यातच उमलतेस बहरतेस. किती सुंदर. तू आता माझ्यातच उमलतेस बहरतेस. हामरंद हा सुगंध विखर दूर. तू माझ्या गीता सुरेश भटांबरोबर अशा त्यांच्या गजला ऐकत ऐकत रात्री अनेक रात्री आम्ही घालवल्या. बाकी मी नेहमीच सांगतो फिराक बरोबर पुढींचा शेर आने वाली नसले, नसलं म्हणजे पिढी, येणाऱ्या पिढ्या. आने वाली नसले तुम पे फक्र करेगी यारो, फिक्र नाहीये फक्र आहे, अभिमान बाळगे. कशा करता आमच्यावर अभिमान बाळगे. आने वाली नसले तुम पे फिक्र करेगी यारो, कि जब पता चलेगा कि तुमने फिराक को देखा है. आणि आपण सगळे भाग्यवान, आपण सुरेश भटांना पाहिलं म्हणून आपली पुढची पिढी आपला अभिमान बाळगली की अरे सुरेश भटांना तुम्ही पाहिले. त्यामुळे असा सुरेश भटांच्या पुस्तकामध्ये ते सगळं मी सांगत असत नाही हा पुस्तकात काय काय लिहिलं. पुस्तक विकलं बऱ्यापैकी, त्यामुळे आता विकायला बाहेर पण नाहीये. आणि त्याचे त्या पुस्तकाच्या कार्यक्रमाचे कंपॅरिझन आनंद देशमुख पण इथं आले, जे 25 वर्ष सवाई गंधर्वचं संचालन करतात, निवेदन करतात, ते प्रसिद्ध निवेदक आनंदराव भैया. तुमच्या चेहऱ्याने हसू द्या लोकांना, कळूया कोण कोण आलेत म्हणजे आपल्याला. तेव्हा ही गजलांची मैफल आहे. हा ते प्राध्यापक किती शिस्तीत म्हणले तरी आपण बेशिस्त राहायचं आहे आणि मस्त पैकी आनंद घ्यायचा आहे. हा मध्येच एखाद्याला वाटलं ना की ही गजल ऐकवा ती ऐकवा आपण, कारण त्याचा आम्ही काय असा साचेबंद कार्यक्रम करणार नाही, मी करायची माझी इच्छाही नाहीये. पण तुम्हाला जर असं वाटलं की एखादी गजल ती ऐकवा तर ती आपण ऐकू, प्रयत्न तसा करूया आणि मस्त एन्जॉय करू कार्यक्रम. हा धन्यवाद अविनाश. सुरेश भटांचं वेगळेपण असं की गझल म्हटलं की मदिरा आणि मदिराक्षी, परंतु सुरेश भटांनी हे समीकरण तोडून टाकलं. सुरेश भटांची गझल ही
सामाजिक आशयाकडे मराठी गझलप्रेमींना घेऊन जाणारी आहे. आणि मराठीतला दुष्यंत कुमार म्हणजे सुरेश भट. तर सामाजिक आशयाची गझल मी सादर करतो. आपल्याला माहित आहे 1 जानेवारी 2018 दिवस कोरेगाव भीमा आणि त्या परिसरात जे काही घडलं आणि अजूनही त्याचे 7 पडसाद उमटत चाललेले आहेत, या अनुषंगानं मला सुचलेली ही सामाजिक आशयाची गझल. माणूस मारणारे ते लोक कोण होते, माणूस मारणारे ते लोक कोण होते, मूल्यास गाडणारे ते लोक कोण होते, आपापसात आम्हा झुंजा वयास लावून, आपापसात आम्हा झुंजा वयास लावून स्वार्थास साधणारे ते लोक कोण होते, माणूस मारणारे ते लोक कोण होते. काहीच धाक नाही गुंडास राहिलेला, काहीच धाक नाही गुंडास राहिलेला, गुंडास पाळणारे ते लोक कोण होते, माणूस मारणारे ते लोक कोण होते. काहीतरी करा हो धोक्यात लोकशाही, काहीतरी करा हो धोक्यात लोकशाही, हा आव आणणारे ते लोक कोण होते, माणूस मारणारे ते लोक कोण होते. आणि मग त्याचं शिर आहे, अविनाश तूच आता शोधून काढ अंती, अविनाश तूच आता शोधून काढ अंती, सत्यास जाळणारे ते लोक कोण होते, माणूस मारणारे ते लोक कोण होते. खरंच ते लोक कोण होते असा आपला प्रश्न पडतो. कारण सगळेच नेते सगळे सांगत असतात की समाज एक राहिला पाहिजे, मग अरे मग हे भांडणं कशा करतात असा आपल्याला प्रश्न पडतो. आणि तेच अविनाशने त्याच्या गजलेतनं मांडलं. लोक इतकी बेरकी आणि इतकी स्वार्थी आणि इतकी धार्मिक झालेली आहे आणि टोकाच्या जातीवादी झाली. मी अलीकडे बघतो की चेहरे सुद्धा त्यांचे प्रफुल्लित नसतात. प्रफुल्लित कशाला, चेहऱ्यावर हसू सुद्धा नसतं. अगदी म्हणजे बघा, तुम्हाला हे तुमचंही निरीक्षण असेल की अनेकदा आपण बघतो हे की गावामध्ये जर राहत असताना काहीतरी असा मोठा टिळा लावायचा, एक असं मगरुरीने बघायचं, कडं हातात, सोन्याच्या माळा हातात, आणि मग फिरायचं, अशी काहीतरी नवीन स्टाईल निघाली. आणि हसायचं म्हणलं तर किती हे असतो, बस किरे पटकन बाळा वेळ घालवायचा, आपण उशिरायचा बसायचं पटकन, असं सगळं चाललं असतो. राम शेवाळकर आता हा तुम्हाला असं वाटतं की काय हे कोण सादर करते, कवी म्हणजे काहीतरी असतो पृथ्वीवर आलेला एक अजब मनुष्य आणि मग तो काहीतरी कविता ऐकवतो. राम शेवाळकर म्हणाले असं नाही, कवी कोण असतो त्यांनी फार सोपी व्याख्या सांगितली. त्यांनी सांगितलं कवी म्हणजे बोलकर रसिक, आणि रसिक म्हणजे मुका कवी, हे पुढचे. त्यामुळे तुम्ही कवी आम्ही कवी असे सगळे आपण कवी आहोत, कवींची मैफल आहे असं समजायचं आणि ऐकायच्या. म्हणून मी असं म्हणलं होतं त्या लोकांकरता जे हसत नाही ना, किंवा हसायचं असं विचार करतात, मग रात्री घरी जातात, विचार पक्का होतो ना सकाळी लाफिंग क्लबमध्ये जाऊन तर त्या ते कसे असतात आणि आपण कसे आहोत सगळ्यांना ते मी सांगितलं. गजल ऐका, हसण्याची संधी असून ते सारे रडले होते. बघा, हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते. आणि आपण सगळेजण कसं गझलमध्ये मी शब्द येतो म्हणजे प्रदीप निफाडकर नाही, सुरेश भट नाही, तर चक्रधर आणि ज्ञानेश्वरांपासूनची एक कवींची परंपरा आपल्याकडे आहे, त्या कवींचं प्रतिनिधित्व घेऊन येतं. त्यामुळे ए बाळा ए ते बंद कर तिकडचा दरवाजा, आणि आता कुणी आलं तर इकडनं पाठव, तिकडे बसायला जागा नाही तर इकडनं पाठव, बंद करून घ्या. हा त्यांना अरे माझी मुलगी ती येऊ दे तिला. हा तर पटकन घ्या.
बसवा देणार त्या. तर मी असं म्हणालो होतो हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते. हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते. मी हसत हसत जगलो मी दुःख पचविले होते. जो दुःख पचवू शकतो तोच निर्मळ हसू शकतो, त्याला दुसऱ्याला हसता येत नाही. हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते. मी हसत हसत जगलो मी दुःख पचविले होते. मी एक कवी छोटासा बदलून टाकतो दुनिया. तुम्ही म्हणतात काय कवी आणि दुनिया बदलतो, आमच्या इथले रस्ते अजून नीट होत नाही. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आपले ज्ञानेश्वर आपले संत तुकाराम यांनी आपलं सगळं जग बदललेलं आहे. त्यांचे प्रतीक घेऊन येतो इथं. हसण्याची संधी असूनही ते सारे रडले होते. मी हसत हसत जगलो मी दुःख पचविले होते. मी एक कवी छोटासा बदलून टाकतो दुनिया. मी एक कवी छोटासा बदलून टाकतो दुनिया. कशी बदलतोय बघा. मी एक कवी छोटासा बदलून टाकतो दुनिया. मी प्रेम म्हणालो आणिक जग प्रेमळ बनले. मी प्रेम म्हणालो आणि फक्त कवीने शब्द उच्चारायचा अवकाश आहे तसं तसं करतं. मी प्रेम म्हणालो आणि जग प्रेमळ बनले होते. मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली. कवी असतो म्हणून झाड बहरतात. मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली. मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली. मी रडलो तेव्हा तेव्हा हे दगड वितळले. मी रडलो तेव्हा तेव्हा हे दगड वितळले होते. मी गगन चुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी. नाही वा इथं नकोय, मला पुढे पाहिजे वा तुमचा. जोरात टाळ्या पाहिजे कारण गगन चुकवणं कवीला सोपं आहे, गाणं लिहिणं सोपं आहे. पण भ्रष्टाचारांच्या देशामध्ये त्याला कोणत्याही बँकेच्या लॉकर मध्ये ठेवता येत नाही. ही वस्तू स्थिती आहे. मग माझ्या मदतीला कोण धावणार. मी हसलो जेव्हा जेव्हा ही झाडे बहरत गेली. मी रडलो तेव्हा तेव्हा हे दगड वितळले होते. मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी. मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी. मग इंद्रधनुने सारे ते रंग उचलले होते. तेव्हापासून इंद्रधनुष्य विश्रमण करत आहे. आधी ब्लॅक अँड व्हाईट होत. मग इंद्रधनुने सारे ते रंग उचलले होते. मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवितात. मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवित आलो. बघा म्हणजे परत सांगतोय मी म्हणजे प्रदीप निफाडकर नाही, कृपा करून समजू नका. गझलेमध्ये मी आणि तू शब्द कशा तर मी सांगतोय तुम्हाला. मी म्हणजे प्रदीप निफाडकर नाही. इथं तुम्हाला अमर भूपाळीच आठवली पाहिजे, आपले सगळे शाहीर आठवले पाहिजे, है की नाही. मग तुम्हाला किंवा प्रभाकर, शाहीर प्रभाकर, शाहीर होणाची वाळा, त्यांची आठवण. मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी. मग इंद्रधनुने सारे ते रंग उचलले होते. मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवितात. मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवित आलो. मी रोज गात भूपाळी सूर्याला उठवित आलो. मी रोज गात अंगाई चंद्रास निजवले होते. मी रोज गात अंगाई चंद्रास निजवले होते. मज शब्द समजले कोठे, मज अर्थ उमगला कोठे. घरात डिक्शनरी असल्या नगरवाचन मंदिरातनं चुकून आणलेल्या. म्हणजे शब्द कळतात असं नाही, शब्द एक एक कळायला आपण आई साधा शब्द उच्चारायला 2.5 वर्ष लागतात आणि आई समजायला जन्म जावा लागतात. म्हणून मी असं म्हणालो माझे शब्द समजले कोठे, माझा अर्थ उमगला कोठे. माझे शब्द समजले कोठे, माझा अर्थ उमगला कोठे. पण तुझा स्पर्श झाला अन मत सारे कळले होते. पण तुझा स्पर्श झाला अन मत सारे कळले होते. देवास कधी मी म्हटले मत पाठव पृथ्वीवरती. देवास कधी मी म्हटले मत पाठव पृथ्वीवरती. मी गझल लिहावी म्हणून त्याने ढकलले होते. असल्याची संधी असून